हा जो पांढरा स्टोन आहे जो की संगमरवरी दगडासारखा दिसतो आहे, तर ही आहे तुरटी। आता या तुरटीचे खूप सारे बेनिफिट्स आहेत आणि तुरटीचे वेगवेगळे प्रकारही आहेत, जसं की अमोनियम अॅलम, पोटॅशियम अॅलम एक्सेट्रा। पण या तुरटीचे फायदे जाणून घेतल्यानंतर मला अगदी खात्री आहे की तुमच्या स्वयंपाकघरात किंवा तुमच्या बाथरूममध्ये तुम्ही ही तुरटी नक्की आणून ठेवाल। पण ही तुरटी वापरायची कशी यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण बघा। नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुरटीचे फायदे सांगणार आहे। तुरटीमध्ये ॲस्ट्रिंजंट प्रॉपर्टीज असतात, ती अँटीसेप्टिक आहे, अँटीबॅक्टेरियल आहे, त्यामुळे त्वचेसंदर्भातली कुठलीही समस्या असेल तर तुरटीमुळे आपण ती दूर करू शकतो। पण ती कशी करायची, त्याच्या हॅक्स काय आहेत हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अशा पद्धतीचा मी एक व्हिडिओ केला होता की पेट्रोलियम जेलीचा आपण वापर कसा करू शकतो किंवा त्याचे किती सारे हॅक्स आहेत। त्यानंतर एरंडल तेलाचा केसवाढीसाठी उपयोग होण्यासाठी एरंडल तेलाचा कसा वापर करायचा हेही सांगितलं होतं। तर अशाच पद्धतीच्या डी आय वाय रेमेडीज मी सांगत असते, लाईफस्टाईल मेकअप ब्युटी या संदर्भातले व्हिडिओजसुद्धा मी सांगत असते। आत्ता जे कोणी न्यू व्हिजिटर्स असतील, पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील, तर मी सांगेन अशा पद्धतीचे व्हिडिओ मी बनवत असते। एक छोटीशी फॅमिली आमची जी ग्रो होती आहे, त्यांच्याबरोबरीनं मीसुद्धा बऱ्याच गोष्टी शिकते आहे। मी जे शिकते आहे ते इथे प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करते। तर चॅनल आपलेच आहे, सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकनचं बटनही हिट करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते हे सुद्धा तुम्हाला कळेल। चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पूर्वी नाव्याकडे शेव्हिंग केल्यानंतर पांढरा दगड चेहऱ्यावरून फिरवला जायचा, ती असायची तुरटी। तुरटीमुळे काय होतं की जर का आपल्या स्किनला कुठेही कट केला असेल आणि त्यामुळे रक्तस्राव होत असेल तर तो रक्तस्राव थांबवण्यासाठी तुरटीचा उपयोग होतो। त्यानंतर आपण शेव्हिंग केल्यानंतर जे आपले पोर्स ओपन होतात किंवा वॅक्सिंग केल्यानंतर जे पोर्स ओपन होतात तर ते बंद करण्यासाठी तुरटीचा उपयोग होतो। त्यामुळे आपण वॅक्स केल्यानंतर किंवा चेहऱ्यावरसुद्धा शेव्हिंग केल्यानंतर जर का पाण्यामध्ये हा दगड जो आहे, म्हणजे ही तुरटी आहे, ती बुडवून मग ती फक्त थोडा वेळ फिरवली आणि तसंच ठेवलं तर पोर्स बंद होतात। त्यामुळे जे व्हाईट हेड्स येण्याचे चान्सेस असतात, ब्लॅक हेड्स येण्याचे चान्सेस असतात ते कमी होतात, ॲक्ने येण्याचे चान्सेस असतात ते कमी होतात। त्यानंतर वॅक्सिननंतर जे रिग्रोथ होण्याचे आपल्याला बऱ्याचदा समस्या जाणवतात ते सुद्धा कमी होतात। आणि म्हणून वॅक्सिंग झाल्यानंतर, शेव्हिंग झाल्यानंतर तुरटी ही पाण्यात भिजवून ती फिरवावी, त्यामुळे आपल्या त्वचेला खूप सारे फायदे मिळतात। नंबर 2, ते म्हणजे स्किन टाइटनिंगसाठी आपण तुरटीचा वापर करू शकतो। आपल्या चेहऱ्यावर जर का खूप ओपन पोर्स असतील, आपले पोर्स जे असतात ते एनलार्ज झालेले असतील, चेहऱ्यावर खड्डे असतील, तर त्यासाठी आपण तुरटीचा वापर करू शकतो। तर आता कसा करायचा, तुरटी घ्यायची, त्यानंतर ती खलबत्त्यामध्ये छानपैकी कुटायची, त्याची पावडर तयार होते। ही पावडर जी आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, पेस्टसारखं तयार करायचं आणि ह्याचा मास्क आपण चेहऱ्याला लावून टाकायचा आणि 5-10 मिनिटांनंतर तो धुऊन टाकायचा। असं केल्यानेसुद्धा तुमचे ओपन पोर्स हे खूप कमी व्हायला मदत होईल। किंवा मग अगदी सिम्पल, एवढं जमलं नाही तरीसुद्धा चेहऱ्याला थोडा वेळ तुरटी फिरवली आणि ती तशीच ठेवली आणि त्यानंतर तुम्ही आंघोळीला गेलात एक 10-15 मिनिटांनी, तरीसुद्धा तुमचे पोर्स जे आहेत ते कमी व्हायला मदत होईल। तिसरी हॅक अशी आहे, जर का तुम्ही स्किन केअर रुटीनमध्ये टोनर वापरताय तर ते टोनर वापरताना तुरटीचं पाणी जर का वापरलं टोनर म्हणून, तरीसुद्धा तुमचे पोर्स हे कमी व्हायला मदत होईल। म्हणजे तुरटीची पावडर जी आहे ती पाण्यामध्ये टाकायची आणि त्याची स्प्रे बॉटल तयार करायची आणि क्लिन्झिंग झाल्यानंतर ते टोनर चेहऱ्यावर मारायचं आणि मग त्यानंतरचं जे आपलं स्किन केअर रुटीन आहे ते करायचं। तर या 3 पद्धतीनं स्किन केअर रुटीनमध्ये जर का तुम्ही तुरटी ॲड केली तर तुमचे जे एनलार्ज झालेले पोर्स आहेत चेहऱ्यावरचे ते कमी व्हायला मदत होईल आणि चेहरा फ्रेश आणि टवटवीत दिसायला मदत होईल। त्यानंतर 3, ते म्हणजे नॅचरल डिओड्रंट म्हणून आपण तुरटीचा वापर करू शकतो। जर का आपल्या शरीराला दुर्गंधी येत असेल, खूप घाम येत असेल आणि घामाची दुर्गंधी असेल तर त्यासाठी रामबाण उपाय म्हणजे आपण आंघोळ करताना तुरटी काखेमध्ये 2-3 वेळा छान फिरवावी, त्यामुळे घाम जरी आला तरी दुर्गंधी येत नाही। किंवा मग तुरटीच्या पाण्याने आंघोळ केली तरीसुद्धा चालेल।
बऱ्याचदा सॉक्स जे घालतात आणि पायाच्या तळव्याला घाम येतो आणि त्याचा भयंकर वास येतो, तर ती दुर्गंधी घालवण्यासाठी सुद्धा तुरटीचा आपण वापर करू शकतो. म्हणजे तुरटीचं पाणी तयार करायचं, त्यामध्ये तुरटीची पावडर जी मी सांगितली होती ती पावडर 2 चमचे टाकली आणि ते पाणी तयार करून ठेवलं, तर बाहेरून आल्यानंतर सॉक्स काढल्या पहिल्यांदा त्या पाण्यामध्ये पाय बुडवायचे, त्यामुळे अजिबात दुर्गंधी येत नाही. शरीरावर कुठल्याही प्रकारची दुर्गंधी असेल, म्हणजे अगदी आपल्याला बॅड ब्रेथचा सुद्धा जर का त्रास होत असेल, तोंडातून येणारी जी दुर्गंधी असेल त्यासाठी सुद्धा तुरटीचा उपयोग होतो. तुरटीचं हे जे पाणी आहे, तुरटीची पावडर टाकलेलं पाणी, त्यानीसुद्धा जर का तुम्ही गार्गल केलं, गुळण्या केली, तर तुमची दुर्गंधी ही जाते. रोजच्या रुटीनमध्ये मला असं वाटतं की हायजीनसाठी जर का आपल्याला तुरटीचा वापर आपण करू शकलो, तर अतिशय सोपा उपाय असतो. कुठल्या तरी डिओड्रंटचा भरडीमार करण्यापेक्षा मला असं वाटतं तुरटी हा एक सोपा उपाय आहे. नंबर 4, ते म्हणजे पाणी जर गढूळ असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी आपण तुरटीचा वापर करतो. हे आपण पुस्तकांमध्ये सुद्धा वाचलेलं आहे, शाळेतल्या पुस्तकांमध्ये सुद्धा मी वाचलं होतं. पण ट्रेकिंगला सपोज आपण गेलो आणि तिथे आपल्याला शुद्ध पाणी मिळू नाही शकलं, बिसलेरी नाही मिळू शकलं, तर आपण तुरटी कायम कॅरी करावी. त्यामुळे आपण कुठेही प्रवासाला निघालो असू तर मला असं वाटतं तुरटी आपल्याबरोबर कॅरी करायला हवी. तर तुरटीमुळे आपण पाणी जे आहे ते गढूळ पाणी ते स्वच्छ करू शकतो. तुरटी सिंपली त्या पाण्यावर फिरवायची आणि जरा पाणी स्थिर झाल्यानंतर ती सगळी घाण खाली जाते आणि मग आपण स्वच्छ पाणी पिऊ शकतो. नंबर 5, ते म्हणजे जर का आपल्या हिरड्या सतत सुजत असतील किंवा हिरड्यांमधून रक्त येत असेल, तर तुरटीची पावडर जी आहे त्यांनी आपण ब्रश करायचा, म्हणजे त्यांनी हाताने चोळायचं हिरड्यांना आणि दाताला सुद्धा, आणि त्यांनी आपलं जे काही क्लिनिंग आहे ते क्लिनिंग करायचं. त्यांनी हिरड्यांवरची जी सूज आहे ती कम्प्लिटली जाते. रेग्युलर यूजसाठी आपण जर का हे केलं तरीसुद्धा खूप चांगलं आहे, म्हणजे ब्रश केल्यानंतर एक थोड्या वेळासाठी आपण हिरड्यांवर ही जी तुरटीची पावडर आहे ती फिरवली आणि त्यांनी आपलं तोंड आहे ते स्वच्छ केलं, तरीसुद्धा दुर्गंधी तर जातेच पण त्याचबरोबरीनं हिरड्यांचं सुजणं जे आहे ते कमी होतं. रक्तस्राव जर होत असेल हिरड्यांमधून तर तोही बंद होतो. लहान मुलांसाठी मला असं वाटतं की अगदी सुरुवातीपासून तुरटीच्या पावडरनी जर का त्यांनी दात साफ केले तर ते त्यांच्यासाठी खूप हेल्दी असतं. म्हणजे त्यांचं तोंड आहे, माउथ हेल्दी राहण्यासाठी ही तुरटीची पावडर खूप उपयोगी ठरू शकते. बऱ्याचदा मी कबीरलासुद्धा तुरटीच्या पावडरनी ब्रश करण्यासाठी सांगते, कारण त्यामुळे दातही स्वच्छ राहतात, हिरड्या हेल्दी राहतात. तर अशा पद्धतीनं आपण तुरटीचा वापर करू शकतो. नंबर सहा, ते म्हणजे तुमचा घसा दुखत असेल किंवा थ्रोट इन्फेक्शन असेल तर आपण इथे तुरटीचा वापर करू शकतो, कारण तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत. त्यामुळे आपल्या थ्रोट रिलेटेड कुठलंही इन्फेक्शन असेल, काहीही समस्या असेल, तर ते दूर करण्यासाठी तुरटीचा वापर होतो. तुरटीची पावडर घ्यायची, पाण्यामध्ये टाकायची 1 चमचा, ती छान मिक्स करायची. मिक्स केल्यानंतर त्यांनी गार्गल करायचं, गुळण्या करायची, आणि त्यानंतर जर का आपण हे दिवसातून 2 ते 3 वेळेला केलं तर मला असं वाटतं त्यांनी इन्फेक्शन बऱ्यापैकी कमी होतं. पण आपण आजारी पडतो, ताप येतो किंवा थ्रोट इन्फेक्शनमुळे आपल्याला ताप येतो, तर त्यावेळेला तर नक्की हे करून बघावं, नक्की फरक पडतो. त्यानंतर नंबर 7, पायांवर जर का भेगा असतील तर त्या भेगा घालवण्यासाठी तुरटीचा खूप मस्त उपयोग होतो. म्हणजे काय करायचं, एकतर तुरटी पाण्यामध्ये भिजवायची आणि डिरेक्टली तुमच्या ज्या टाचा आहेत जिथे भेगा वाटत आहेत तिथे जर का तुम्ही रोज घासली, आंघोळ करताना जरी घासली तरीसुद्धा तुम्हाला फरक जाणवायला लागेल. पण मात्र आता खूपच भेगा आहेत, म्हणजे खूप खूप जास्त पाय खराब झालेले आहेत आणि ते क्युअरच होणार नाही, तर त्यांनी वॅसलिनमध्ये ही तुरटीची पावडर जी आहे ती मिक्स करायची आणि चक्क भेगांमध्ये ती पावडर भरायची आणि रात्रभर ठेवायची. म्हणजे आधी रात्री छान पाय धुवायचं आणि त्याच्यानंतर हे सगळं जे ॲप्लिकेशन आहे ते करायचं आणि नंतर झोपून जायचं सॉक्स घालून. तुमचे पाय एकदम छान होणार. तुम्ही मला म्हणाल की काय मस्त उपाय आहे, सोपा उपाय आहे, कुठल्याही प्रकारची क्रॅक क्रीम लावायची आपल्याला गरज नाही आहे. नंबर 8, ते म्हणजे आपल्या चेहऱ्यावर खूप डलनेस आला आहे, डार्क स्पॉट्स आहेत, डोळ्याखाली काळं आहे, पिंपल्स आहेत, ॲक्ने आहेत, तर या सगळ्यासाठी तुरटीचा उपयोग होतो. तुरटीची पावडर घ्यायची, त्यामध्ये गुलाब पाणी टाकायचं,
त्याची पेस्ट करायची आणि त्याचा मास्क चेहऱ्याला लावायचा आणि 5 मिनिटांनंतर तो धुवून टाकायचा. थोडासा ड्राय झाल्यानंतर ते धुवून टाकायचं. मात्र तुरटी ही अतिशय तुमचा चेहरा कोरडा करते. जर का ज्यांची ऑइली स्किन असेल तर त्यांच्यासाठी हे फायद्याचं ठरू शकतं, पण ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी जर हे केलं तर त्यांची एक्स्ट्रीम ड्राय होण्याची शक्यता असते. पण त्यामुळे काय करायचं, हा उपाय केल्यानंतर अक्षरशः मॉइश्चरायझर चेहऱ्यावर चोपडायचं, म्हणजे खूप मॉइश्चरायझर लावायचं. किंवा ज्यांची खूप ड्राय स्किन आहे, अति ड्राय स्किन आहे, त्यांनी हा उपाय केला नाही तरी चालेल, त्यांनी हा उपाय स्किप करा. पण ज्यांची ऑइली साधारणपणे कॉम्बिनेशन अशी स्किन आहे, त्यांनी हा जर उपाय केला तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स कमी होत आहेत. महिनाभर हे करून बघा. तुम्ही अगदी आठवड्यातून एकदा जरी हा मास्क आहे हा लावला तरीसुद्धा तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल. नंबर 9, ते म्हणजे चेहऱ्यावर आपल्याला सूज येत असेल तरीसुद्धा आपण तुरटीचा वापर करू शकतो. मी सांगितलेला मास्क वापरून बघा, किंवा मग सरळ तुरटी पाण्यामध्ये भिजवायची आणि ती चेहऱ्यावरून 2 ते 3 वेळेला फिरवायची. ती फिरवल्यानंतर तसं पावडरी पावडरी राहतं ते चेहऱ्यावर तसंच ठेवायचं आणि त्यानंतर फेस वॉशनं चेहरा धुवून टाकायचा. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची सूज किंवा तुमच्या डोळ्याखाली जर का सूज येत असेल तर ती बऱ्यापैकी कमी होते. पण पुन्हा एकदा आठवण करून देते की जर का तुमची कोरडी त्वचा असेल तर तुम्ही तुरटीचा वापर करू नका, कारण तुरटी वापरल्यानंतर आणखीन तुमची त्वचा कोरडी होईल आणि वेगळ्या समस्या निर्माण होतील. किंवा मग जर का तुम्ही तुरटी ही लावलीस तर त्यानंतर प्रॉपर मॉइश्चराइज, म्हणजे भरपूर प्रमाणात मॉइश्चराइज तुमच्या चेहऱ्याला लावणं गरजेचं आहे. तर हे होते 9 उपाय, काही हॅक्स. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल, कारण मला असं वाटतं तुरटी या संदर्भातली माहिती जर का मिळाली तर आपण कित्येक गोष्टींसाठी, काही वेळ मिळत नाही आहे तर घरात तुरटी असेल तर ती छानपैकी चेहऱ्याला फिरवली तरी पिंपल्स जातात, ॲक्ने जातात, त्यानंतर पायांच्या भेगांवर त्याचा उपयोग होतो, दुर्गंधीसाठी उपयोग होतो, इतके सारे फायदे आहेत आणि हे तुम्ही जाणून घेणं फार गरजेचं होतं. म्हणूनच हा व्हिडिओ मी केलेला आहे. जर का यूजफुल वाटला असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओ.